लंपी आजाराचा प्रकोप तालुक्यात दिवसेंदिवस वाढतच आहे आतापर्यंत आठशे छेचाळीस जनावरांचा मृत्यू झाला आहे लसीकरण केल्यावरही जनावरांना लंपी आजाराची लागण होत असून मृत्यू होत आहे त्यामुळे पशुपालक चिंतेत आहे खामगाव तालुक्यात आतापर्यंत सातशे एकोणसत्तर पशुपालकांना मदत मिळाली आहे खरीप हंगामाच्या अखेर व रब्बी हंगामात जनावरे दगावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या आर्थिक मदतीमुळे पशुपालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात लंपी आजाराच्या विळख्यात हजारो गोवंशीय जनावरे सापडली आहेत बुलढाणा जिल्ह्यातील दोनशे एकोणऐंशी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे अठरा डिसेंबर रोजी मतदान असल्याने प्रचाराला केवळ तीनच दिवस शिल्लक आहे त्यामुळे सध्या निवडणूक असलेल्या गावांमध्ये प्रचाराने जोर पकडला आहे सध्या ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापले आहे प्रचार वाहनांचा कर्कश आवाज मात्र ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे ग्रामपंचायतीमधील खुर्चीवर विराजमान होऊन गाव तथा ग्रामस्थांचा सा विकास साधण्यासाठी येथील समस्त उमेदवारांनी आता कंबर कसली असून गावातील प्रत्येक गल्लीत चौकात कर्कश आवाजाचे भोंगे फिरत आहेत यामुळे ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली आहे शेगाव रोड परिसरातील रहिवासी शेख बब्बू शेख रब्बानी यांची दुचाकी शहरातील उपजिल्हा सामान्य रुग्णालयासमोरून चोरीला गेल्याची घटना तेरा डिसेंबर रोजी उघडकीस आली शेख बब्बू शेख रब्बानी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या आवारात दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस बीई अठ्ठ्याहत्तर नव्वद उभी केली होती उपचार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकीजवळ परत आले असता त्यांना जागेवर दुचाकी दिसून आली नाही सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी सापडली नाही या प्रकरणी शेख बब्बू शेख रब्बानी यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध भांडवी कलम तीनशे एकोणऐंशी नुसार गुन्हा दाखल केला आहे गत काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत तालुक्यात अनेक शेतकरी भाजीपाल्यांचे उत्पादन घेण्याकडे वळले आहेत सहाशे सात हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड करण्यात आली आहे मात्र ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर किडींनी आक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पळशी बुद्रुक बोथाकाजी आवार या भागात सिंचनाची व्यवस्था असल्यामुळे शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेतात मात्र गत आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने भाजीपाल्यावर किडींचे आक्रमण झाले आहे सध्या मिरची पिकावर चुरडा मुरडा व बोकाड्या रोगाचा प्रादुर्भाव आहे भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मलकापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीक मांगो आंदोलन करण्यात आले यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निवेदनानुसार राज्यात सुव्यवस्था बिघडवणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी पुणे येथील आंबेडकरी चळवळीतील तरुणांनी शाही फेक करून निषेध केल्याप्रकरणी राजकीय सत्तेचा दुरुपयोग करून तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न नुसार मनोज घरबडे धनंजय भाऊसाहेब इजगज समृद्धी महामार्गावर बारा डिसेंबर रोजी मध्यरात्री चौदा किलोमीटरच्या अंतरामध्ये मालवाहू वाहनांचे दोन अपघात झाले या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे चालक सुखरूप आहेत अपघातातील एक वाहन महामार्गावरून सरळ शंभर फूट खाली गेले तर दुसरे वाहन रस्त्यालगतच उलटले नागपूर मुंबई असा हा महामार्ग असून पहिल्या टप्प्यात शिर्डीपर्यंत तो सुरू करण्यात आला बारा डिसेंबरच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मेहकर तालुक्यातील पिंपरीमाळी पुलाजवळ नागपूरवरून शिर्डीकडे जाणारा मालवाहू ट्रक पलटी झाला यातील चालक सुखरूप आहेत नपा व मनपा शिक्षकांना शंभर टक्के वेतनासाठी सतत संघर्ष करावा लागतो नगरविकास विभागाने एक महिन्याच्या प्रश्न न सोडविल्यास सोळा जानेवारीला शिक्षक आझाद मैदानावर धरणे आंदोलन करतील यावरही शासनाने दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे महाराष्ट्र शासन नगरपरिषद व महानगरपालिका शिक्षकांवर अन्याय करीत असून शंभर टक्के वेतन व पदोन्नतीत योग्य न्याय न मिळाल्यास राज्यातील दहा हजार शिक्षक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मुंबई आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा राज्य नगरपालिका व मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष अर्जुन कोळी यांनी दिला आहे जिल्हा मुख्यालय म्हणून बुलढाणा शहर विकासाला प्राधान्य देण्यात येत असले तरी आधी रस्ते करून मग जलवाहिन्यासह फायबर केबल टाकण्यासाठी हे रस्ते खोदले जात असल्याने कधी नव्हे ते चांगले होत असलेल्या रस्त्यांनाही खंड्याचे ग्रहण लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या प्रकारामुळे बुलढाणेकर त्रस्त झाले आहेत गेल्या एक वर्षांपासून हा प्रकार सुरू असून लोकप्रतिनिधी मात्र शहर विकासासाठी मोठा निधी आणल्याचे सांगत आहे परंतु या निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांनाच पुन्हा खोदले जात आहे बुलढाणा शहरासाठी नवीन जलवाहिनीही टाकण्यात येत आहे शंभर किलोमीटर पेक्षा अधिक लांबीची ही जलवाहिनी राहणार आहे ही जलवाहिनी शहरात सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी आवश्यक असली तरी रस्त्यांचे गणित काम याद्वारे ही जनसामान्यांची मागणी आहे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे अनुदान स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा होत आहे त्यामध्ये प्रामुख्याने घरकुल योजनेचे अनुदान पिकं विम्याचे अनुदान पीएम किसान तर काही निराधार लोकांचे अनुदान असे विविध प्रकारचे अनुदान जमा होत आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेने होल्ड लावला आहे हा होल्ड काढण्याची मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध अनुदानावरील होल्ड लावण्यात आला आहे यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे त्यामुळे हा होल्ड काढण्याची मागणी मोताळा तालुक्याचे स्वाभिमानीचे नेते महेंद्र जाधव यांच्यासह शेतकऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली